आणि महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यामध्येच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीला एक पत्र लिहिलंय आणि नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आमचा अवमान झाल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. वंचितला फक्त दोनच जागा दिल्याचा आरोप रेखा ठाकूर यांनी केलाय. आणि याबाबतची आणखीन माहिती राजू सोनावणे आपल्याला देतील. राजू, प्रकाश आंबेडकर यांनी या अगोदरच्या बैठकीतनं अचानक मध्येच निघून जाणं आणि आज रेखा ठाकूर यांनी हे पत्र लिहिणं, काय नेमकी वंचितची भूमिका आहे? कविता, पाहतो आपण, दोन दिवसापूर्वी जी बैठक झालेली होती त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर होते आणि ते अचानक मधून निघून गेले. मात्र निघताना म्हटलेलं होतं की माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत नाही का नेमकं काय झालं असावा, आणि ते आता जाहीर स्पष्ट झालेलं आहे. पाहतो आपण की महाविकास आघाडी आणि वंचित जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरत नसल्याने कुठतरी नाराजी आहे. रेखा ठाकूर ज्या वंचितच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तीनही पक्षांच्या नेत्यांना, म्हणजे शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना आणि बाळासाहेब थोरातांना पत्र लिहिलेलं आहे आणि एक प्रकारे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. अवमानकारक जागांचा प्रस्ताव देण्यात त्यांनी म्हटलेला आहे. अवघ्या दोन जागांचा प्रस्ताव जो आहे तो वंचितला दिलेला आहे आणि तो आम्हाला मान्य नाही अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. वंचितची ताकद ही सर्व मतदारसंघामध्ये आहे. दुसरीकडे पाहतो आपण का राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, तर काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते भाजपमध्ये गेलेले असताना आमची ताकद जास्त आहे, त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जे आहे ते जागा वाटत मिळावी अशा प्रकारच्या पत्रामध्ये म्हटलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अजूनही यावरती तोडगा निघालेला नाहीये. खरं तर किती जागा वंचितला दिलेल्या आहेत यावरती आतापर्यंत स्पष्टता केलेली नव्हती, मात्र वंचितच्या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अवघ्या दोन जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीने आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या आम्हाला अमान्य आहेत. त्या दोन जागांच्या प्रस्तावावरती जे आहे वंचितची भूमिका आणि त्यानंतर नवीन जो प्रस्ताव येईल त्यावरती महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र कुठेतरी जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो सुटलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे उद्या बैठक होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रविवारी या असणारी जर बैठक झाली तर वंचितला सामावून घेतलं जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न होणार आहे. कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर वंचित महाविकास आघाडीमध्ये दिलेल्या जागांवर समाधानी होतं का, वंचितला समाधानकारक जागा मिळत आहेत का, यावरच महाविकास आघाडीमधलं जागा वाटप पुढे सरकेल. दरम्यान आंबेडकरांना किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीमध्ये दोन गट आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची 5 ते 6 जागा सोडण्याची तयारी आहे वंचितसाठी, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे तीनच जागा वंचितला देण्यासाठी आग्रही आहेत. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. आता उद्याच्या बैठकीनंतर आणखी एक बैठक होऊ शकेल आणि मग 14 किंवा 15 मार्चला प्रकाश आंबेडकर यांची सांगलीत सभा आहे. मात्र याच सभ्या अगोदर निर्णय घ्या असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला असल्याचं समजते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.